आता महाराज लोक तिकडनं फोर करताना जो त्यांचं तोंड सुरू करतात, जणू काही समोरचा बसलेला त्यांच्या कीर्तनातला कोणीतरी येडा गाभाळा बसलेला हे सूट बोलून राहिले, मी थोडी ना ऐकणार आहे. मी तर जे बोललो नाही मी ते आरोप मी स्वीकारणारच नाही आहे. ज्या गोष्टी मी बोलत नाही ते माझ्या लादायचा प्रयत्न करतात किंवा माझ्या तोंडातून वधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग चिडून माझी रिॲक्शन आली की ते सगळं व्हायरल करतात, मला त्याची पर्वा नाही. पण मी जी काही भूमिका मांडली ती अतिशय चांगली मांडली आणि ती भूमिका स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी अनेक वर्षापूर्वी मांडली ती मी त्याच विचाराने मी ती आज मांडलेली आहे. त्याच्यामुळे मला त्या भूमिकेवर मी ठाम आहे, मी काही त्याच्या पश्चाताबाजी बात नाही. महाराष्ट्राच्या 288 आमदारांपैकी एक आमदार सतत वादग्रस्त आणि वायफळ बडबड करत असतो, त्याचं नाव आहे संजय गायकवाड. आणि सततच्या बरळण्यानंतर परवाकडेच त्यांनी हिंदू धर्मियांवरती टीका केली होती आणि याविषयी माफी मागणं तर सोडाच, पण अनेक वारकऱ्यांनी फोन केल्यानंतर कीर्तनकारांना, महाराजांना आणि वारकऱ्यांना अतिशय खालच्या आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या तो देतोय, त्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेलं आहे. हा रामकृष्णारी साहेब. हॅलो. हा रामकृष्णारी म्हटलं. हो रामकृष्णारी साहेब. ते तुमचं पेपरचं कात्रण बघितलं. बोला ना. योग्य नाही सर, असं आम्ही हिंदुत्वाच्या दृष्टीने बघतो सर शिवसेनेकडे. काय झालं काय, हिंदुत्व सोडलं काय, हिंदुत्ववादी पक्ष म्हणून बघतो सर. आणि तुम्ही म्हणता की देव वगैरे काही नाही, देवावर अवलंबून राहू नका, जे मुस्लिमांसारखं आचरण करा, ते मटण वगैरे खाता तुम्हीही खा. बरोबर आहे. आपली लाखो वर्षाची परंपरा आहे सर हिंदुत्ववादी. महाराज आपण जरा समोरासमोर बोलूया ना, थोडं नाही बोललो होणार मी तुमचे सगळे गैरसमज दूर करतो मी. नाही ना सर, पण हे योग्य नाही ना सर. कसं नाही बघा, हे माझं आव्हान माझ्या समर्थकांसाठी, माझ्या चाहत्यासाठी. तुम्हाला काही ज्याला जो माझा चाहता नाही, समर्थक नाही, त्याला काही अंगावर घ्यायचं कामच नाहीये. असं नाही ना सर, हिंदुत्ववादी पक्ष म्हणून सगळेच शिवसेनेकडे बघतात. तुम्ही हिंदुत्ववादी पक्षाचे एक असं काही आव्हान केलं म्हणजे काय हिंदुत्व संपतं काय? मग सर तुम्ही म्हणता की देव वगैरे आता मला 4-5 फोन आले. तुम्ही तुमच्या महाराज लोकांनी मंडपातून बाय कपडून दिल्या तेव्हा तुमचा वारकरी समाज बदनाम नाही होत का? कोणी दिला सर? आता मागे 4 महिन्यापूर्वी आमच्या मोदरा तालुक्यातून 7 दिवस कीर्तन केलं, 7 दिवशी बाई घेऊन पळून गेला. मग सर तुम्ही आमदार आहे, तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. एकावरून तुम्ही सर्वांना नाव नाही ठेवू शकत ना सर. असं नसतं, सर्वांना तुम्ही इथं लोक मरताना संपूर्ण वारकरी संप्रदाय तसा आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? संपूर्ण वारकरी संप्रदायाचे महाराज लोक तसे आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? माझ्या विधानावर तुम्हाला वाईट वाटतं तेव्हा त्या घटनेवर बोलायला पाहिजे ना, तेव्हा कोणाची प्रतिक्रिया नाही आली हे म्हणायचं मला. तेव्हा कोणाची प्रतिक्रिया कशी येईल? ते तुमचं काम आहे ना, तुम्ही आमदार आहे ना. आमचं काय काम आहे? तुमच्या वारकरी लोकांचं काम नाही का आपला वारकरी समाज माणूस काय करतोय म्हणून? म्हणजे प्रत्येकावर लक्ष कसं काय ठेवू शकणार आम्ही? असं माझ्यावर कसं लक्ष ठेवू राहिले, तसं ठेवलं पाहिजे. तुम्ही प्रतिनिधी आहात ना सर. मान्य मला. मग तुम्ही म्हणताय की मुसलमान जसं करताय तसं तुम्ही करा. हे बघा, विनाकारण शब्दाचे अनर्थ करू नका. माझं हे म्हणणं आहे की मुस्लिम 2 नॉनव्हेज खाता म्हणून त्यांच्यात मरणाचं प्रमाण कमी आहे. आपलं धर्म शास्त्र हे आपण जगला तर धर्म आहे, नाही तर गेला धर्म. हे हिंदुत्ववाद वगैरे नाटक आहेत का सगळे? मग हिंदुत्ववाद कशाला म्हणायचं? तुमचं काय म्हणजे कीर्तन करणं हे एवढं हिंदुत्व असतं का? आमच्यासारख्या का तुम्ही का 100-200 पूर्वी लवज्याचं वापस आणल्या का? आमच्या तलवारी झेलल्या का? दंगलीमध्ये तुमचं कोणाचं रक्त सांडलं कधी? शिकू हिंदुत्वाच्या. हिंदुत्ववाद वगैरे काय सर? मी माझ्या नाराजीचा काही विषय नाही आहे, कारण मी ज्या दिवशी ती माझी भूमिका घेतली, माझ्या जिल्ह्यातल्या लोकांचे आयुष्य त्यांना मिळावं, त्यांचा करोनातून त्यांची मुक्तता व्हावी, त्यांचा जीव जाऊ नये, या भावनेपोटी मी बोललो. आणि जी माझी भावना होती ती देशाची, तो देशाचा डायरेक्ट प्लॅन आहे. इवन राज्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबही सांगतात की मी मासोळी खातो. अटलजी पण त्यांना चिकन आवडायचं, बाळासाहेबांना पण चिकन सूप आवडायचं. म्हणजे सर्वच लोक म्हणजे त्याचा नॉनव्हेजचा कोणी तिरस्कार करतं असं नाही. परंतु आज मला, काल आणि आज दिवसभरापासून जे काही महाराज लोकांचे फोन चालू आहे आणि ते सांगतात की तुम्ही हिंदू धर्माविरोधात भूमिका घेत आहे, माझ्या शब्दात किंवा माझ्या त्या पेपरच्या बातमीत कुठेही धर्माचा उल्लेख नाही, कुठेही कोणा संप्रदायाचा उल्लेख नाही. पण विनाकारण याला जो काही BJP चा जो सेल आहे त्याच्या माध्यमातून याला वळण देण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे. आज आपण पहा की कोकणामध्ये
गणपतीला नैवेद्य जो दिला जातो तो मासू मच्छीचा दिला जातो, तिथल्या महालक्ष्मी बसतात त्यांना नैवेद्य त्याचा दिला जातो, आपल्याकडे खंडोबाला बोकड्याचा नैवेद्य असतो, देवीला कोंबड्याचा आणि बोकड्याचा नैवेद्य असतो, मग जर हे सगळं देवात देवी देवतांना चालतं तर या लोकांना पोटसून उठायचं कारण काय? आणि मी लोकांच्या भावनेपोटी बोललो, सगळे डॉक्टर सांगतात, जग सांगतं आहे की जर तुम्हाला करोना ही महामारी आहे याच्यातून जगा वाचायचं असेल तर तुम्ही तुमचं शरीर फिट करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत की मी काही चुकीचं बोललेलं म्हणून. आणि मी जे काही बोललो, मला सांगितलं की माफी मागा माफी मागा, आपण त्या महाराज लोकांशी बरोबर बोलत नाही. आता महाराज लोक तिकडनं फोन करताना जो त्यांचं तोंड सुरू करतात, जणू काही समोरचा बसलेला त्यांच्या कीर्तनातला कोणीतरी येडा गाभाळा बसलेला आणि हेपसूट बोलून राहिले, मी थोडी ना ऐकणार आहे. मी तर जे बोललो नाही मी ते आरोप मी स्वीकारणारच नाही आहे. ज्या गोष्टी मी बोलत नाही ते माझ्यावर लादायचा प्रयत्न करतात किंवा माझ्या तोंडातून वधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग चिडून माझी रिॲक्शन आली की ते सगळं व्हायरल करतात, मला त्याचीही पर्वा नाही आहे. पण मी जी काही भूमिका मांडली ती अतिशय चांगली मांडली आणि ती भूमिका स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी अनेक वर्षापूर्वी मांडली ती मी त्याच विचाराने मी ती आज मांडलेली आहे. त्याच्यामुळे मला त्या भूमिकेवर मी ठाम आहे, मी काही त्याचा मला पश्चाताप अजिबात नाही आहे.